नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 2 मध्ये बालानंद मेळावा उत्साह संपन्न झाला. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका याची जाणीव होण्यासाठी विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बारसू यांनी विद्यार्थ्यांशी व्यावहारिक विषयावर चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांनी मांडलेल्या स्टॉल मधून खरेदी देखील केली. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल लावले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील विद्यार्थ्यांच्या मनावर असलेला अभ्यासक्रमाचा ताणतणाव दूर करून विरंगुळा मेळावा म्हणून त्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. अपूर्वा बासू मॅडम यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करून त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली. भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली. व्यवहार कसे होतात, व्यंजन कसे आहेत त्या संदर्भात माहिती दिली. भारतीय खाद्य संस्कृती संदर्भात त्या सर्व विद्यार्थ्यांशी शिक्षकाशी हितगुज केले. आज त्यांनी विद्यार्थ्यांची खूप सारी प्रशंसा केली आणि शाळेच्या स्तुत्य कार्यक्रमाबद्दल अभिनंदन व्यक्त. कलेक्टर मॅडम कुमारी अपूर्वा बासू यांनी ही भेट दिली असता आम्हाला खूप आनंद झाला, कारण मॅडमनी प्रत्यक्ष मुलांमध्ये जाऊन चौकशी केली, मुलांना भाव विचारले, स्टॉलविषयी माहिती विचारली आणि सोबतच मुलांना त्यांनी काय काय पदार्थ बनवून आणले त्याच्याविषयी विचारले. मुलं आज आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने सहाय्यक जिल्हाधिकारी मॅडम आमच्या शाळेमध्ये त्यांचे नाव अपूर्वा मॅडम होते. आम्हाला त्यांच्या त्याबद्दल खूप आनंद झाला. साहेब जिल्हाधिकारी म्हणजे अपूर्वा बासू आल्या होत्या. त्यांनी आमच्या आनंदमेळावा लावली आणि विद्यार्थ्यांनी बरेचसे काही वेगवेगळे व्यंजन तयार करून आणले होते. त्यांनी याचा सहभाग घेतला. इयत्ता पहिली सातवीच्या विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्याला भरभरून आपला सहभाग नोंदवला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भारतातील खाद्य संस्कृतीचं परिचय देणारे व्यंजन बनवून आणले. आजच्या या सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासू मॅडम यांनी देखील हजेरी लावली. त्यांनी आजच्या या सोहळ्याचं उद्घाटन केलं आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या पदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला आणि विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. कलेक्टर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांना सुद्धा आनंद झाला की अधिकारी आला, अधिकारी आमच्यात फिरला, आमच्या स्टॉलवरती विकतही घेतले अधिकाऱ्यांना. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने व खूप छान चविष्ट असे चटक पदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा मुलांनी आनंद लुटला. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.